पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटच्या जंगलातील टेकाडावर जैश ए मोहम्मदचा प्रशिक्षण अड्डा भारताच्या हवाई दलाने उडवल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचे या राजकीय नेत्यांचे मत आहे. मोदींवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम तेथील राजकीय नेत्यांनी पक्षांनी सुरू केला आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये बालाकोट हल्ल्यामुळे गरमागरम चर्चा झाली. यामध्ये पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खर यांनी बोलताना मोदींवर टोकाची टीका केली. आजचा बांडखोर भारत हा मोदींचा भारत आहे अशी गरळ औकात हिना रब्बानी खर यांनी भारतातील मॉब लिंचिंगला उल्लेख केला.